मागील वर्षापासून पुलगाव नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या मालमत्ता धारक व व्यवसाय करणाऱ्यांवर असलेली नगरपालिका कराची मोठी वसुली थकीत असून वारंवार नगरपालिका कर्मचारी वसुली करिता गेले असता किंवा नोटीस दिली असता अशा मालमत्ता धारकांनी नगरपालिका कराचा भरणा केला नाही. अशांविरुद्ध पुलगाव नगरपालिकेने आता कठोर पावले उचलत मालमत्ता किंवा व्यवसाय स्थळाला सील करण्याचा सपाटा लावला आहे. पुलगाव नगरपालिका प्रशासक व मुख्याधिकारी विजय देवडेकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की लवकरात लवकर आपल्याकडे असलेला थकीत कराचा व पाणीपट्टा कराचा भरणा करून सहकार्य करावे. तीन पथक बनवून याद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे. यात प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, भैरव काळे, रुपेश नवलाखे, अनिल ताजने, अनिल आंबादे आदींचा समावेश आहे. योग्य वेळेस कराचा भरणा न केल्यास मालमत्ता सील करून अशा थकबाकीदाराचे नाव वर्तमानपत्रात व चौकात बोर्ड लावून यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे एका पत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.